बघा लेदरची बॅग पहिले कशी होती ते तुम्हाला मी इकडे दाखवते आहे आणि रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे आपण हिला पाण्यात न बुडवता एकदम क्लीन कशी करायची तेच बघणार आहोत नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आणखी एका नवीन हॅकमध्ये बघा सगळ्यांकडे लेदरच्या बॅग्ज असतात त्याचबरोबर आपण महिला पर्सेस वगैरे वापरतो तर शक्यतो लेदरच्या सगळ्यांकडे असतात किंवा मग अशा ट्रिपला वगैरे जाण्याकरता आपल्याकडे अशा लेदरच्या बॅग असतात पण आपण वॉशिंग पावडर यूज करून आणि ते ब्रश्न घासून त्याच जो काही आहे ते डलणेसुद्धा त्याला येतं आणि कुठेतरी लवकरसुद्धा खराब होतं आणि क्वालिटी डलडल होत जाते तर माझ्याकडे सुद्धा एक अशीच लेदरची बॅग आहे या आ, मी एक सॅम्पल म्हणून घेतली आहे लेदरची कोणतीही बॅग तुम्ही अशाच पद्धतीने क्लीन करू शकता सगळ्यात प्रथम आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे ह्या बॅगसाठी एक चम्मच बेकिंग सोडा सफिशियंट आहे ये एका चमच्यामध्ये एवढी एक क्लीन आपण काढणार आहोत की तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही आता तुम्ही जो ही शॅम्पू वापरत असणार तो शॅम्पू घ्यायचा आहे आता तो शॅम्पू किती घ्यायचा आहे ते तुम्हाला सांगते इतपत घ्यायचा आहे की त्याची एक पेस्ट बनली पाहिजे शक्यतो ट्राय करा की माइल्ड शॅम्पू तुम्ही इकडे यूज करत असणार तर बघा अशी पेस्ट त्याची तयार झाली पाहिजे आणि यस आपलं जे काही सोल्युशन आहे ते इकडे तयार झालेलं आहे आता आपलं लेदरची बॅग कशी क्लीन करायची ते आपण बघून घेऊया तर इकडे बघा सगळ्यात प्रथम ही लेदरची बॅग धुवायच्या आधी तुमच्या ज्या काही चेन असतील त्या अशा पद्धतीने पूर्ण ज्या आहे त्या बंद करून घ्यायच्या आहे उड्या ठेवायच्या नाही म्हणजे जर काही आतमध्ये जाण्याची बिलकुल शक्यता नाही आता जिथे जास्त घाण झालेला जा आहे तिथे आपण ही जाडसर एक लेअर लावून घेऊयात खरं तर माझी बॅग एवढी घाण झालेली नाही आहे बट बॅक साईडने ती जास्त घाण झालेली जा आहे समोरच्या साईडने कमी घाण झालेली आहे तुमची याच्यापेक्षाही मळकट असू शकते एकदम काळी झालेली असू शकते कशीही झालेली बॅग असेल ती न धुता तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकता आता आपण जिथे जास्त घाण झालेलं जा होतं तिथं ती, ती जी पेस्ट आहे जी एक चमचा बेकिंग सोड्यापासून आपण केली आहे ती लावून घेतलेली आहे आता काय करायचं आहे दोन पाच मिनटं याला असंच ठेवायचं आहे नाही ठेवलं तरीही चालेल पण ही जाडसर पेस्ट जर याच्यावर ठेवली तर मग बेकिंग सोडा मस्त असा आपलं जे काही घाण आहे ते क्लीन होईल बेकिंग सोड्यामुळे मग आता हे पाच मिनटं आपण असंच ठेवूयात तर आता तुम्हाला लेदरची बॅग विदाऊट पाण्याशिवाय मी धुवून दाखवणार आहे आणि एकदम क्लीन दाखवणार आहे तसा रिझल्ट तुम्ही व्हिडिओ सुरू होण्याच्या पहिले बघितलाच आता ज्या वॉटीमध्ये आपण पेस्ट बनवली होती मी त्यामध्येच पाणी टाकले आपण शॅम्पूचा वापर केला आहे म्हणून बघा त्याचं असं फेसाळ जे आहे ते फेसाळलेलं पाणी झालेलं आहे आता कोणताही कपडा घ्यायचा आहे तो त्या पाण्यामध्ये बुडवायचा आहे पिळून घ्यायचा आहे आणि बस आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण आपली जी बॅग आहे तिला लेअर लावून घ्यायची आहे आता आपण जिथे जास्त पेस्ट लावली बस त्या पेस्टवरती घासून बाकीच्या ठिकाणी आहे अगदी इझिली लागते आता याने काय होईल बघा आता लेदरची बॅग आहे क्लीन तर खूप लवकर होणार त्याचबरोबर जिथे चैन असतं तर चैनमध्ये जो आजूबाजूचा भाग असतो तिथेसुद्धा लावायचं आहे कारण तोसुद्धा बऱ्यापैकी काळपट झालेला असतो आणि तुमची कशीही लेदरची बॅग असली तरी ती ह्या पद्धतीने मस्त अशी क्लीन निघणार आहे बघा मी सगळ्या प याला असेच लावून घेते आहे आणि फक्त एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये आपलं किती छान लेदरची बॅग इकडे जी आहे मस्त अशी क्लीन निघते तर हे जे आहे लावल्यानंतर तुम्हाला दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ही पूर्ण बॅग मस्त अशी सोख होईल आता पुन्हा एक गोष्ट इकडे सांगायची आता दहा मिनटं आपण हे बाजूला ठेवूयात आता दुसरी गोष्ट जी की मी तुम्हाला सांगणार होते आता एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे तो पूर्ण पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे आणि पिळून घ्यायचा आहे पूर्ण ओला घ्यायचा आहे आणि मग तो अशा पद्धतीने पुसायचा आहे जेव्हा तुमचं पंधरा मिनटं पूर्ण त्याला झाले तेव्हा आणि जर तुमचा मळ तरीही निघत नसेल तर मग एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची आहे आणि तिने घासायचं आहे पण मी गॅरंटी देते याने तुमचा नक्की निघणार आहे आणि आता मी अशाच पद्धतीने हे पुसून घेते ह्या कपड्याने आता तुम्हाला एक गोष्ट अजून सांगते जर तुमच्या लेदरच्या बॅगमध्ये आतून वास येत असेल आणि आतूनसुद्धा तुम्हाला क्लीन करायचं असेल तर मग अशावेळी तुम्ही काय करू शकता बेकिंग सोडा घ्यायचा एक छोटीशी त्याची पोटली वगैरे बनवायची आणि तो बेकिंग सोडा आतमध्ये बॅगमध्ये टाकायचा त्यामधला वास अगदी निघून जातो आता आपल्याला पुन्हा काय करायचं आहे कोरडा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याने आपली पूर्ण बॅग अशा पद्धतीने पुसून घ्यायची आहे बॅग बघा आतून बिलकुल ओली झालेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लीन किती निघाली आहे ते तुम्ही बघू शकता त्याचबरोबर आतून वास येत असेल तर त्यासाठी मी रेमेडी तुम्हाला सांगितलीच आहे सा बेकिंग सोड्याचीच रेमेडी तुम्हाला ट्राय करायची आहे आता लेदर आहे लेदर लगेच वाळायला लागतं ला तर फॅन खाली तुम्ही ही दहा पंधरा मिनटं अशीच ठेवून देऊ शकता आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघा की ती क्लीन निघालेला आहे आणि कशीही तुमची मळालेली लेदरची ले ले बॅग असली ती अशाच पद्धतीने क्लीन निघणार आहे मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता तुम्ही हे फॅन खाली अशीच वाळू देऊ शकता पण लेदर आहे आणि सगळं काही आहे तर ती खाली अगदी मस्त वाळते पण मी एक पंधरा ते अर्धा घंट्यासाठी मात्र हिला उन्हामध्ये ठेवलं आहे कारण ते जे चैन असते चैनच्या बाजूचं जे आहे ते कपडा असतो तर तो वाळला पाहिजे म्हणून मी असं ठेवलं आहे जास्त ठेवायचं नाही तुम्ही सावलीत जरी केलं तरीही वाळून जाते हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार